नमस्कार मित्रांनो, तबलीग जमात आणि ओसामा बिन लादेन याच्याविषयी मी बोलणार आहे. तबलीग जमात हा आपल्याला गेल्या आठवड्यात लागलेला सगळ्यांना शोध आहे, या आठवड्यात 7-8 दिवसात. कारण ही इतकी धोकादायक संघटना आपल्यापासून सगळ्या पुरोगामी माध्यमांनी लपवलेली आहे आणि त्यामुळे चर्चा ओसामा बिन लादेन, आयमान अल जवाहिरी किंवा आणखीन कोण असतील, तो अबू कोण होता तिकडचा इराक मधला, सिरिया मधला आयसिस, यांची चर्चा खूप झाली. पण कुठेही कधी तबलीग या हे नाव पण उच्चारलं जात नव्हतं. अचानक ही संघटना आली नाही, पण ही संघटना कुठून सुरू झाली याच्यावर आणि तिच्या सगळ्याचे कामाची व्याप्ती किती आहे, उपद्व्याप किती आहेत याच्यावर पुढले काही दिवस मी बोलणार आहे. आता देखील तुम्ही गेल्या 4-5 दिवसात वेगवेगळ्या टीव्हीवर चर्चा करताना त्यांचंही त्यांना मुस्लिम समजू नका, सगळ्या कम्युनिटीला धरू नका असं सांगितलं गेलं. ही सुद्धा एक प्रकारची दिशाभूल असते. दिशाभूल एवढ्यासाठी म्हणायचं की आता जसजशी परिस्थिती उलगडते आहे तसतसे यांचे खरे चेहरे आपल्या समोर येत आहेत. आज सुद्धा जुम्माची मशीद, जुम्माची नमाज पढण्यासाठी अनेक लोक प्रतिबंध डावलून रस्त्यावर आले आणि त्यांना पोलिसांची कारवाई करायला लागली. तुम्हाला असं वाटतं का हे भ्रमाने होतं? नाही, याच्या मागे एक पद्धतशीर डावपेच आहे, याच्या मागे एक स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे. आणि ती रणनीती सांगणं मला अगत्याचं वाटतं. याचं कारण, जे तबलिगी लोक शोधावे लागले त्यांना पकडून आणलं, त्यांच्यावर उपचार चालू आहे, त्यांना क्वारंटाईन मध्ये टाकलंय, त्यानंतरचे जे काही पोरखेळ चालू आहेत त्याचा अर्थ लोकांना उलगडत नाही की सरकार का त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाही. ती कठोर कारवाई आपल्याला तोंडातून कठोर हा शब्द वापरला की सोपी वाटते, पण ती करताना अवघड असते हे लक्षात घ्या. एक इमारतीचा सांगाडा किंवा आराखडा कागदावर आखणारा आर्किटेक्ट असतो, त्याच्यासाठी ते काम सोपं असतं, पण ती प्रत्यक्ष इमारत उभी करायची तर ते करणारे कामगार असतात, ते मजूर असतात, ते इंजिनियर असतात, त्यांना कित्येक दिवस त्याच्या ढोर मेहनत घ्यावी लागते. फाउंडेशन टाकायचं तर नुसते फाउंडेशनचे खड्डे किंवा ड्रिलिंग करतानाच महिना दीड दीड महिना निघून जातो, तेव्हा ते फाउंडेशन टाकण्याची तयारी होते, त्यानंतर ते फाउंडेशन भरलं जातं, ते करण्यात परत 1-1.5 महिना जातो, त्यातून ते सगळं फाउंडेशन उभं राहिलं 2-4-6 महिने, त्याच्यानंतर वरची इमारत चढायला लागते. कठोर कारवाई हा शब्द बोलायला सोपा आहे, तो प्रत्यक्ष अंमलात आणायला अवघड असतो. आता लक्षात घ्या की कठोर कारवाई सरकार का करू शकत नाही की ह्यांना ज्यांना बाधा झालेली आहे त्यांना रस्त्यावर सोडून चालत नाही, ते आहेत तिथे ठेवून चालत नाही, कारण ते अधिकाधिक लोकांना बाधा करतील आणि ती बाधा झालेले लोक आणखीन फिरत गेले तर चक्रवाढ पद्धतीने करोना बाधितांची संख्या वाढत जाऊ शकते. त्यामुळे त्यांना रोखायचं तर कायदेशीर कारवाई करायला लागते आणि ही जी कायदेशीर कारवाई आहे ती असा दिसला आणि त्याला गोळी घातली आणि संपवला असा विषय नाहीये. कारण तुमचेच कायदे, तुमच्या देशाची घटना, तुमची सगळी कार्यपद्धती, न्यायपद्धती लक्षात घेतली तर एका मिनिटात त्याला गोळी घालून हा विषय संपवता येत नाही. हे तुम्हाला आयसिसच्या राज्यात शक्य होतं, हे पाकिस्तानात शक्य आहे. बलुचिस्तानामध्ये शेकडो बलुचींना सरकारला आव्हान देतात म्हणून गोळ्या घालून मारलं आणि त्यांना एका खड्ड्यात पुरलं, ते तिथल्या व्यवस्थेला शक्य आहे, आपल्या देशातल्या व्यवस्थेला सरकारला शक्य नाही. आणि त्यामुळे कठोर कारवाई म्हणजे काय करणार तर त्यांना एका जागी आणून कोंडून ठेवणं, शक्य तिथे उपचार करून त्यांना रोगबाधेतून पहिलं बाहेर काढणं, नंतर शिक्षा देता येईल. आत्ता त्यांच्यावर गुन्हा नोंदला जातो पण त्यांना बरं करणं आवश्यक आहे. शेवटचा टोकाचा मार्ग म्हणजे त्यांना गोळी घालून मारणं, पण ते तुमच्या कायदा व्यवस्थेमध्ये शक्य नाही. आणि ही जी आपल्या व्यवस्थेतली अडचण आहे तिचा फायदा घेण्याचा तबलिगी लोक प्रयत्न करत आहे आणि त्यामागची जी स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे, डावपेच आहे, हा डावपेच अल कायदाचा प्रमुख आणि अमेरिकेतले ते जुळे मनोरे पाडून घातपात घडवणारा ओसामा बिन लादेन याने उघडपणे बोलून दाखवलेली आहे. आम्ही ती ऐकायला तयार नव्हत, आम्ही ते समजून घ्यायला तयार नाही आहोत, आणि ती समजूनच घेतली नाही तर त्याच्यावर उपाय आम्हाला करता आले नाहीत. त्याच्यात जी 17-18 वर्ष गेली आहेत
त्याचे परिणाम आज आपण भोगतोय, त्याचे परिणाम भोगतोय आपण, दुष्परिणाम भोगतोय. ओसामा बिन लादेन आणि तबलिगी जमात यांच्यात साम्य काय, त्या दोघांच्या वागण्यामध्ये साम्य काय बघायला गेलात तर ओसामा बिन लादेनने फिदाईन तयार केले, म्हणजे ज्यांनी ती विमानं पळवली आणि कुठे FBIच्या CIA CIA कार्यालयावर विमान आपटलं, जुळ्या मनोऱ्यावर दोन विमानं आपटली आणि जो घातपात घडवला ते करणाऱ्यांना फिदाईन म्हणतात. ते स्वतः त्याच्या मरायला तयार असतात. आपण मरू पण आणखी कित्येकांना मारू, हे त्यामागची स्ट्रॅटेजी आहे, हे त्यामागचं विचारसूत्र आहे. आणि असे लोक ओसामा बिन लादेनने तयार केले. तसाच आपल्याकडे आलेला कसाब आणि त्याची टोळी होती, अवघे 10 लोक मुंबईत पोहोचले आणि त्यांनी आपण मरणारे गृहित धरलं होतं, ते मान्य करूनच ते आले होते की आपण सुखरूप परत पाकिस्तानला जाणार नाही, पण जेवढी संधी मिळेल तेवढे अधिकाधिक लोकांना मारायचं. आणि त्यात अगदी मुस्लिम सुद्धा मेलेले. इथे असो की जगात तुम्हाला अनेक ठिकाणी दिसेल मारले गेलेले सुद्धा मुस्लिम भरपूर आहेत. तेव्हा यांचं सूत्र काय, आपण मरणार पण अनेकांना मारणार आणि मग मरणार, हे फिदाईंचं जे सूत्र आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे तेच तुम्हाला तबलीग मध्ये सुद्धा दिसत. ते सूत्र काय आहे की आज ज्या तबलीगच्या लोकांना या सकाळ्या प्रकारातून बाधा झाली आहे त्यातले 10-15-20 काहीतरी मेलेले सुद्धा आहेत, अजून 2-2500-400 काय आहेत त्यांना बाधा झाली आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ते उपचार सुद्धा ते घ्यायला तयार होत नाहीत, उलट त्यांच्यावर उपचार करायला गेले त्यांच्या अंगावर ते थुकतात, त्या हॉस्पिटलमध्ये घाण करून ठेवतात की जेणेकरून ती बाधा पसरावी. काही लोक त्यातले जे पळाले दडी मारून बसलेत ते मुस्लिम वस्तीतच बसलेले आहेत, मशिदीत बसलेत, आणि त्यामुळे त्याची सर्वाधिक मोठी बाधा किंवा जवळजवळ सगळी बाधा ही मुस्लिम लोकसंख्येला होणार आहे. मग त्यातून मुस्लिम मरतील हरकत नाही, पण मग ते मुस्लिम मेले किंवा मोदी सरकारने काय केलं हे तोंड वरून करून प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्यामुळे त्यातली जी रणनीती आहे ती ओळखली पाहिजे. आणि ती रणनीती ओसामाने खूप पूर्वी 2001-2002 सांगितलेली आहे. ओसामा बिन लादेन असं म्हणाला होता की अफगाण जिहादच्या निमित्ताने आम्ही सोवियत साम्राज्य, सोवियत जे महाराज्य होतं, महाशक्ती होती, ती आम्ही अफगाण तालिबान आणि अफगाण जिहादच्या निमित्ताने त्या लढ्यातून जमीनदोस्त करून टाकली, उद्ध्वस्त करून टाकली. हा इतिहास आहे की अफगाणिस्तान रशियाने कब्जात घेतला, ताब्यात घेतला आणि तिथे सत्ता राबवण्याचा प्रयत्न करताना, जिहादशी लढताना सोवियत युनियन खच्ची होऊन गेलं, उद्ध्वस्त होऊन गेलं. आज त्याचे शेकडो तुकडे पडलेले आहेत, डझनावारी तुकडे पडलेत, त्यांच्या त्या साम्राज्यात सहभागी झालेले अनेक लहान मोठे देश स्वतंत्र झालेले आहेत, वेगळे झालेत. पण दरम्यान अमेरिकेसारख्या महाशक्तीला, एक पुढारलेल्या श्रीमंत देशांना आव्हान देणारी सोवियत ही शक्ती पुरती खच्ची होऊन गेली. त्यानंतर तो अनुभव गाठीशी धरून ओसामा लादेन म्हणाला होता, ओसामा बिन लादेन काय म्हणाला होता, तर आम्ही नुसता जिहाद करून हत्यार उपसून सोवियत फौजेला जेरी सांडलं आणि सोवियत साम्राज्य उद्ध्वस्त केलं. हे जे पाश्चात्य देश आहेत, श्रीमंत देश आहेत, पुढारलेले देश आहेत, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र आणि सगळी फौज आहे, त्यांना आम्ही त्यांच्या व्यवस्थेच्या बोजाखाली चिरडून मारून टाकू. आता व्यवस्थेचा बोजा म्हणजे काय होतो याचं उदाहरण अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या युद्धानंतर आपल्याला बघायला मिळत. अमेरिकेने तिथली तालिबानांची सत्ता संपवून टाकली, पण अजून तिथे अमेरिकेला किंवा पाश्चात्य देशांना शांतता प्रस्थापित करता आली नाही. कारण शांतता प्रस्थापित करायची तर तुमच्या व्यवस्थेला तुमच्याच कायद्यांनी, नियमांनी आणि परंपरांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. एक लक्षात ठेवा की तो वॉशिंग्टन काय तो वॉल स्ट्रीट जर्नलचा जो पत्रकार होता त्याला कराचीमध्ये फसवून मारलं, त्याचा गळा चिरला. आयसिसने अनेक असे अमेरिकन सैनिक मिळाले
त्यांचा गळा चिरणारे व्हिडिओ बनवले आणि त्यांना ठार मारलं, जीवानिशी मारून टाकलं, त्यांच्या कुठे सुनावण्याने खटले झाले नाहीत. पण जर तालिबान असोत किंवा जिहादी असोत किंवा तो उमर खालिद असो, अशा अनेकांना जेव्हा अमेरिकेने पकडलं, अमेरिकन सैनिकांनी पकडलं, तेव्हा त्यांच्यावर खटले भरून त्यांना दोषी ठरवून शिक्षा देता देताना अमेरिका जेरीस आली. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने तालिबानांना हरवलं म्हणजे काय, सत्तेवरून बाजूला केलं, पण त्यांना मारून टाकलं नाही. आणि म्हणून ते छुपे हल्ले करत राहिले आणि अजून करतायत. 18 वर्ष उलटून गेल्यानंतर देखील अमेरिकेला अफगाणिस्तानातून आपली फौज मागे घेता आलेली नाही, कारण ज्या पद्धतीची शांतता आणि व्यवस्था अमेरिका अफगाणिस्तानात निर्माण करू गेली ती तिथल्या लोकांना नकोच आहे. त्यांच्याशी लढायचं तर लक्षात ठेवा की ज्यांच्याशी तुम्ही लढता तेव्हा एक तर तुमच्या नियमाने ते लढले पाहिजेत किंवा त्यांच्या नियमाने तुम्ही लढायला पाहिजेत, तर त्या लढाईचा निकाल लागतो. फुटबॉलची टीम क्रिकेटच्या मैदानात उतरवली तर ते क्रिकेटच्या नियमाने खेळत नाहीत, त्यामुळे त्या क्रिकेटचा सुथडा होतो. किंवा क्रिकेटची टीम फुटबॉलच्या नियमाने खेळायला लागली तर त्याही सामन्याचा बट्ट्याबोळ होतो. तसा हा संघर्ष आहे. ओसामा बिन लादेन असो, तबलीग असो, तोयबा असो, जैश असो, इंडियन मुजाहिदीन असो, ते तुमच्या नियमाने लढाई लढत नाहीत, त्यांच्या नियमाने लढतात. आणि म्हणून त्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर त्यांच्या नियमाने लढावं लागेल. जे काही तबलीग जमातने इथे केलं तेच त्यांनी सौदी अरेबियात केलं असतं तर एव्हाना त्यातल्या अनेकांची मुंडकी उडवली गेली असती, आणि ती मुंडकी उडवली जातील याची खात्री आहे. म्हणून जे तबलिगी दुबईमध्ये आहेत, अबू धाबीमध्ये आहेत, कतारमध्ये आहेत, येमेनमध्ये असतील किंवा सौदी अरेबियात आहेत, इराकमध्ये आहेत, तिथे हे तबलिगी आगाऊपणा करत नाही, कारण तिथली व्यवस्था ही त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने म्हणजे शरिया पद्धतीने लढाई करू शकते. ही जी काही लोकशाहीच्या बेड्या आपण आपल्या पायात ठोकून घेतल्यात, न्यायव्यवस्थेच्या ज्या बेड्या आपण आपल्या पायात ठोकून घेतल्यात, ती अडचण सौदी अरेबियाला नाहीये, अबुधाबीला नाहीये. ते ताबडतोब गोळ्या घालून ठार मारतील आणि गाडून टाकतील, आणि त्यामुळे तिथे आपली ही मस्ती चालणार नाही हे तबलिगी जमातीच्या लोकांना कळतं. आणि म्हणून त्या तसा तमाशा हा तुम्हाला अरबी देशात सापडलेला नाही, पण तो कुठे सापडतो, ज्या देशामध्ये लोकशाही आहे, असे पाश्चात्य देश किंवा भारतासारखा देश आहे, तिथे हा तमाशा चालू आहे. कारण त्यांना माहितीये की तुमची व्यवस्था ही शरिया पद्धतीने वागू शकणार नाही, आम्ही कितीही वाह्यात वागलो तरी तुम्ही आम्हाला गोळ्या घालू शकत नाही. हे बळ त्यांच्याकडे कुठून आले, हे आपल्या दुबळ्या व्यवस्थेतून आलेलं आहे, आणि त्यालाच त्यांनी हत्यार बनवलेलं आहे. आणि म्हणून ओसामा बिन लादेन काय म्हणतो की या लोकांना, पाश्चात्य देशांना, पुढारलेल्या देशांना, लोकशाही देशांना त्यांच्या व्यवस्थेच्या बोजा खाली चिरडून आम्ही मारून टाकू. आता व्यवस्थेखाली चिरडून जाणार म्हणजे काय, लक्षात घ्या की गेल्या 5-7 दिवसापासून हे तबलिगी नाटक सुरू झालं, त्यानंतर ते कुठे कुठे पांगलेत, त्यांचा शोध घेण्यासाठी किती मोठी पोलीस यंत्रणा, डॉक्टरांची यंत्रणा, वैद्य कर्मचाऱ्यांची यंत्रणा किती राबवली गेली आहे, किती मोठ्या प्रमाणावर, मोठ्या संख्येने, म्हणजे जे काही 4-5-3 हजार लोक आहेत ते शोधण्यासाठी जवळजवळ 15-20 हजार शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स अखंड राबत आहेत, त्यांचा शोध घेत आहेत, त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करत आहेत, त्यांना क्वारंटाईन मध्ये टाकत आहेत. यासाठी लागलेली यंत्रणा जी आहे ती आपल्या कायदे नियमांमुळे आपल्यावर लादली गेलेली आहे. सौदी अरेबियाला अशी अडचण आली नसती, त्यांनी गोळ्या घालून किंवा तलवारीने मुंडी उडून या लोकांना संपवून टाकले असते. आपण ते संपवू शकत नाही, तो विषय तसा निकालात काढू शकत नाही, ही आपली आपण करून घेतलेली अडचण आहे. आणि त्या अडचणीला तबलिगी लोकांनी हत्यार बनवलेला आहे.
कसाब साठी त्याला जिवंत पकडला याचा आपल्याकडे खूप कौतुक झालं. पण त्या कसाबला आपल्याच कायद्यानुसार, आपल्याच खटल्यानुसार, आपल्या न्याय पद्धतीनुसार दोषी ठरवून फाशी देण्यासाठी किती करोड रुपये खर्च झाले त्याची आठवण करा. त्याचा हिशोब तपासून बघा. कसाबने निदान 40-50 माणसं बेछूट मारून टाकली, त्यांच्यासाठी कुठली सुनावणी झाली नाही. पण एका कसाबला फाशी देण्यासाठी आपण किती किंमत मोजली, म्हणजे किती लोकांचे जीव मोजले हे सोडूनच द्या, पण त्यानंतर आपण न्यायालयीन तास किती खर्ची घातले, पोलिसांचे किती तास खर्ची घातले, पैसे किती खर्च झाले याचा विचार करा. मग तुम्हाला कळेल मी आपल्या व्यवस्थेचा बोजा म्हणजे काय म्हणतो. मी नाही, ओसामा बिन लादेन म्हणतो. यांना यांच्या व्यवस्थेच्या बोजाखाली चिरडून घुसमटून ठार मारता येईल. त्याने फिदाईन पाठवून जे केलं ते रोगप्रसारक पाठवून तबलीग करते. आणि म्हणून मग लक्षात येईल आपल्या की तबलीग आणि ओसामा बिन लादेन यांचा डावपेच रणनीती स्ट्रॅटेजी एक सारखी आहे. त्यांना तुमच्याच व्यवस्थेच्या बोजाखाली तुम्हाला चिरडून मारायचं आहे. चिरडून मारायचं म्हणजे मी व्यवस्थेला मारतोय, आणि व्यवस्था मारली की तुम्ही सगळे असहाय होणार. आज तुमचा भरोसा कोणावर आहे? मोदी सरकारने किंवा उद्धव सरकारने रस्त्यावर जे अडकले त्यांना खाऊ पिऊ घालावे ते करणारी व्यवस्था कुठची आहे? सरकार. त्या व्यवस्थेला त्याच त्यांच्याच बोजाखाली चिरडून संपून टाकणे, नामशेष करणं ही मुळात स्ट्रॅटेजी आहे. आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार तबलीग पण चालते, ओसामा पण चालतो, तोयबा पण चालतो, जैश पण चालतो. तुम्हाला आठवत असेल 99 साली एक नेपाळहून दिल्लीला येणारं विमान भारताचं, इंडियन एअरलाइन्स, हे काही अतिरेक्यांनी पळवलं आणि आधी अमृतसर, मग दुबई, मग कंदाहारला नेलं. आणि त्यातले 126 कितीतरी प्रवासी होते. त्यांना सोडायचं असेल तर अझर मसूद आणि जे काश्मीरच्या तुरुंगात असलेले 4 अतिरेकी आहेत त्यांना जिवंत परत पाठवा, तर 126 प्रवासी परत पाठवू अशी अट घालण्यात आली. त्याच्या आधी 5-7 वर्ष हा अझर मसूद, जो आता जैश ए महम्मदचा प्रमुख आहे, तो भारतीय तुरुंगात होता. त्याच्यावर खटल्याचा पोरखेळ आपण करत चाललो होतो. त्याला जर दिसल्यावर आणि पकडल्यानंतर तर गोळी घालून मारली असती, तर ते विमान पळून त्याला सोडवण्याची मागणी झाली नसती. पण आपली कायदा व्यवस्था, आपली न्याय व्यवस्था, आपली न्याय पद्धती याच्या बोजाखाली आपणच दबून गेलो आणि आपले 126 प्रवासी, विमान प्रवासी हे त्यात फसले. आणि आपल्याला नाक मुठीत धरून अझर मसूदला कंदाहारला नेऊन सोडावा लागला. त्याच्यानंतर त्याच अझर मसूदने जैश महम्मद नावाची संघटना स्थापन केली आणि त्यांनीच पठाणकोट वर नंतर हल्ला केलेला आहे. आता त्यात त्याला किती दोषी द्यायचा नाही, तो म्हणतो मला पकडा, मारा हिंमत असेल तर, पण तुमची व्यवस्था मला मारू शकत नाही. कुठल्या तरी एका चित्रपटामध्ये हिंदीत अमरापूरकर नावाचे जे अभिनेते होते त्यांनी नपुसक, हिजड्याचं पात्र रंगवलं होतं. आणि त्यांनी अपहरण केलेल्या एका हिरोईनला नाही केला, तो हिरडा दम देतो की मैं तो कुछ करूंगा नाही, लेकिन ये जो मेरे गुंडे है. कळलं तुम्हाला ओसामा काय असतो? ओसामा दूर बसतो आणि तो तुमच्या अंगावर तुमचीच व्यवस्था ढासळून तिच्या बोजाखाली, जसे ते अमेरिकेतले 2 जुळे मनोरे ठराविक ठिकाणी विमान आपटल्यानंतर आपल्याच ओझ्याने ढासळत गेले, ते त्याचं प्रतीक आहे. तेव्हा त्यातली स्ट्रॅटेजी लक्षात घेतली पाहिजे. यांच्याशी तुम्ही तुमच्या नियमाने आणि न्याय पद्धतीने खेळत बसलात तर ते तुमच्या बोजाखाली तुम्हाला चिरडून मारणार आहेत. ते जुळे मनोरे जसे मधला भाग काढून टाकल्यानंतर वरच्या वजनाने खाली आले आणि उरलेला खालचा भाग पण त्या वजनाखाली भुई सपाट होऊन गेला, ती स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. ते नुसतं प्रतीक नव्हतं की जुळे मनोरे अमेरिकेचं प्रतिष्ठेचा प्रतीक आहे म्हणून जमीन दोस्त केला, असे अजिबात नाही. ते प्रतीक नाही,
ते प्रतिकात्मक आहे की आम्ही तुमच्या व्यवस्था उद्ध्वस्त करू आणि त्या उद्ध्वस्त करताना तुम्हीच स्वतःवर लादून घेतलेला बोजा आहे त्या खाली त्या उद्ध्वस्त करू, ही त्यातली स्ट्रॅटेजी आहे, हे त्यातली रणनीती आहे आणि ती ओळखून आपल्याला उपाय योजावे लागतील. हे जे कोणी नाटकं करतायत त्यांना बांबूने बडवून काढले असते तर ते सुटसुटीत येतील, सुरळीत येतील. लातो के भूत बातो से नाही मानते म्हणतात, तशी त्यांची परिस्थिती आहे आणि तुम्ही त्यांचे लाड करणार हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून आपल्याला ठरवलं पाहिजे, आपल्याला ठरवलं पाहिजे की आपल्याला या देशामध्ये कायदे कसे हवेत, की जे कायदे गुन्हेगाराला दया माया दाखवणार नाहीत, मानवाधिकार दाखवणार नाहीत. आता देखील आपल्याकडे बघतो आपण की अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याने काहीतरी बलात्कार केला तर त्यालाही मोठ्यांच्या कायद्याप्रमाणे त्याचा खटला चालवावा अशी मागणी होते आणि काही ठिकाणी न्यायालयात तशी व्यवस्था सुरू झालेली आहे. तसं या लोकांना मानवाधिकारानुसार वागवायची गरज नाही, त्यांना तेच मानतात त्या शरीयानुसार वागवावं. धर्माची जी कल्पना आहे ती आपल्या सोयीनुसार आपल्या शरीयानुसार वागायचं आणि जेव्हा अडचणीत येऊ तेव्हा भारतीय संविधान पाहिजे. हा दुटप्पीपणा आपण जर संपवू शकलो नाही, भारत सरकार संपवू शकलं नाही, इथली राजव्यवस्था आणि कायदा व्यवस्था हा दुटप्पीपणा चिमटीत पकडून संपू शकली नाही तर दिवसे दिवस अवघड होत जाणार आहे. आणि लोकांचा आधी त्यांनी ते कायदा जुमानतच नाही, पण आपल्याकडे जी सामान्य जनता आहे, इतर जनता आहे, अगदी प्रचंड प्रमाणावर मुस्लिम पण इथले कायदे मानतात, त्यांचा सुद्धा कायद्यावरचा विश्वास उडेल आणि सामान्य जनतेला कायदा आपला हाती घ्यावा लागेल. तुम्हाला आठवत असेल की निर्भयाचा खटला 7 वर्ष लांबला पण हैदराबादला तशीच घटना काही महिन्यापूर्वी घडली आणि त्या चारही लोकांना एन्काउंटरने मारण्यात आल्यानंतर केवढा जल्लोष झाला. ही जनता काय सांगत होती की आम्हाला निर्भया पद्धतीचा न्याय नको, आम्हाला हैदराबाद पद्धतीचा न्याय द्या. मित्रांनो, ही चाहूल आहे. जर इथली कायदा व्यवस्था टिकवायची असेल तर कायद्याशी पोरखेळ करणाऱ्यांशी अतिशय निर्दय वागावं लागेल. ते सरकारला किती जमणार आहे मला माहित नाही, पण सरकार जिथे निर्दय वागतं तिथे आपल्याला सरकारचे हात मजबूत करायला उभं राहावं लागेल. काल परवा कर्फ्यू मोडल्यानंतर पोलिसांनी ज्यांना कर्फ्यू मोडली म्हणून झोडून काढलं त्याचंही आपण समर्थन केलं पाहिजे, कारण त्याच्यात कदाचित 4-5% प्रामाणिक असतील की जे खरोखर गरज आहे म्हणून बाहेर पडले असतील, पण 99% लोक आगाऊपणा करून बाहेर पडले होते तर त्यांना फटके बसले पाहिजेत आणि त्याच्यासाठी थोडी किंमत आपण मोजली पाहिजे. निरपराध 4-5% त्रास होईल पण 95% सुरक्षित होतील. आपण जर 95% गुन्हेगारांना पाठीशी घालत राहिलो तर 95% लोकांना नुकसान सोसावं लागणार आहे, निरपराधांना जीवानिशी बळी जावं लागणार आहे. शाहीन बाग फटके मारून उचलली असती किंवा उचलता आली असती तर तबलीगच्या लोकांना इतका धिंगाणा करायची मोकळी मिळाली नसती, त्यांना तिथे दहशत बसली असती. आणि त्यामुळे हे सगळं सरकार करील, पण सरकारचे हात मजबूत करायचे तर आपल्याला पहिल्यांदा मानसिक तयारी करायला लागेल. ही यातली स्ट्रॅटेजी ओळखावी लागेल की ओसामा आणि तबलीग यांच्यात फरक नाही. हे जितकं तावातामाने तुम्ही प्रत्येक जण बोलायला लागाल जितका हा विचार आणि ही भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल. हे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो असं समजू नका, आरिफ मोहम्मद खान नावाचे केरळचे राज्यपाल आहेत, ते मुस्लिम आहेत, ते सुद्धा हेच सांगतात, अनेक मुस्लिम सुद्धा हे सांगतात. तेव्हा हे आपण जितक्या अधिक बोलू तितकं सरकारवर ही व्यवस्था बदलण्याचं दडपण आणलं जाईल, राजकीय पक्षांवर दडपण आणलं जाईल. कारण राजकीय पक्ष मतदारांचे लाचार असतात, त्यांना जितके आपण लाचार करू तितकं हे सेक्युलरिझम आणि मानवाधिकाराचं थोतांड आटोक्यात येईल आणि आपलीच व्यवस्था आपल्यासाठी बोजा होणार नाही,
आपली व्यवस्था ही ओसामा किंवा तबलीगच्या लोकांसाठी हत्यार होणार नाही, आपल्या जीवावर उठणार नाही, या दृष्टीने विचार करा, अधिकाधिक बोलायला लगा, याच्यावर अधिकाधिक चर्चा करा. तर मित्रांनो, आपण करोनाच्या पुढे जाऊन करोनाला हरवू, आपण करोनाला हरवणं सोपं नाही, पण हे करोनाचे थोरले भाऊ आहेत. अशा लोकांचं खच्चीकरण केल्याशिवाय आणि निर्मूलन केल्याशिवाय तबलिगी प्रवृत्ती आहे, ओसामा प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीचं खच्चीकरण आणि निर्मूलन केल्याशिवाय आपल्याला यातून बाहेर पडता येणार नाही. करोना हा इशारा आहे, खरं संकट पुढे आहे, तेव्हा सावध व्हा मित्रांनो. तुमच्या फेसबुकवर, तुमच्या सोशल मीडियात जे दिशाभूल करणारे आहेत त्यांना अनफ्रेंड करा, त्यांच्यापासून सोशल डिस्टन्सिंग पाळा. आत्ता नमस्कार.